मंदिराला विघ्न म्हणजे तो विघ्नासुर आणि हरला हा गणरायाने तेव्हा विघ्नहर असं नाव पडलं. बोला जयेश बाबा यांचा विजय असो. एवढा मोठा नाय छोटा छोटे छोटे खूप सारे उडव ना. नमस्कार मित्रांनो, मी जयेश पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये ज्याचं नाव आहे ज्युनियर गोलप. आणि आजचा तिसरा दिवस आहे अष्टविनायकचा नाईकचा आपला आणि आज तीन गणपती राहिले आहेत ते बघायचं आहेत. इकडे बघते आमची तयारी झाली, इकडे बेड सगळा घडीबिडी घालून आता निघतो आम्ही. पॅकिंग झालेली आहे आणि ह्या रूममधून आज शेवटचा श्वास घेणार आणि निघणार आता इथून आम्ही. आणि आता खाली सर्व जमलेत, हा हा आला आहे आमच्या इथे. बाजूच्या रूममध्ये जायचो आणि आता इकडे बघतोय कालव झाला सर्व निघाले. आता खाली जाऊन चार नाश्ता करून मग आम्ही दर्शनासाठी निघणार. आता बघता इकडे 6:30 झालेत. चला तर मग आता आजचा दिवस हा पूर्ण बघूया. जर तुम्ही अगोदरचा व्हिडिओ बघितला नसाल तर नक्की जाऊन बघा. मस्त प्रवास झाला आमचा आणि बहुतेक माहिती मी सांगितले म्हणजे आमच्या गावकऱ्यांनी कसे मॅनेजमेंट केलं होतं. मस्त मॅनेजमेंट आहे आमच्या गावचं. 2,000 रुपयात आम्ही ही ट्रीप काढलेली आहे आणि सर्व मिळून म्हणजे 118 जणं आहेत ह्या ट्रीपसाठी. प्रत्येकी 2,000 रुपये. जर आपण कुठेही गेलात, कुठेही कुठच्या ट्रीपसाठी गेलात तर तुमचे 10,000 असेच जातात. आम्हाला 2,000 काही खर्च न करायला लावलेला आहे आमच्या मंडळाने. 2,000 देऊन काही खर्च न करता आपण सर्व एन्जॉयमेंट केलेली आहे. हे रूम सोबत सगळं काही, हे 2 दिवसाची आमची रूम आहे. चला तर मग आता डायरेक्ट जाऊया खाली नाश्ता, चाय नाश्ता. बघताय चाय नाश्त्यामध्ये मेनू आपला वडा आहे. आनंद झालेला आहे. त्याच्यासोबत चाय सुद्धा आहे. चाय पितात सर्व आणि मंडळ आपला व्यवस्था करत आहे. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो ज्युनियर गुलाबच्या व्लॉग मध्ये. मी त्याचा मित्र ओमकार. हो तर का नाही. तर आजला तिसरा दिवस कचकन मंड्या, कचकन मंड्या. काय बोल ना, अडकला मंड्या. कसं वाटलं तुला? अरे थांब ना. अरे तुला 2 दिवस प्रवास कसा वाटला? एकदम मस्त. प्रवास ए झूम ना होत काय? मित्रांनो परत आपण आलो चुनापट्टी गँग. जरा जरा आज का मांगा तो कल खाएंगा. मेरी जान भाई भाई तुम्ही मेहनत बघू शकता. म्हणजे सर्वात मोठे स्मार्टीस. आता पोज बघा, पोज. आता पोज बघा. यांच्या बॅगेत अख्खा गाव बसलेला आहे. हे तुम्ही बघता गावची संपत्ती यांच्या अख्ख्या बॅगेत आहे. गावची संपत्ती हे सर्व बघता ना. हे सब खरीद लेगा, सब मंगल मूर्ती, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. ओंकार सांस्कृतिक कमिटीच्या संलग्नाने आपण हे आयोजन केलेलं आहे सहीचा. सर्वप्रथम सहीला तुम्ही सर्वांनी भरून भरून जो सहकार्य केला त्याबद्दल तुमचा पहिला आभार. कारण तुम्ही ही जी उपस्थिती दाखवली सहवाशेची म्हणून हे व्यवस्थित हे केलं, त्यामुळे महिला मंडळाचा सर्वप्रथम आभार. आता आपण पुढे या यात्रेला जो काही कोणी योगदान दिलं आहे त्या योगदान देणाऱ्यांची आपण माहिती तुम्हाला देणार आहोत.
त्याच्यानंतर आपले वरिष्ठ मंडळी दोन दोन शब्द बोलतील. इथे उपस्थित असलेल्या आपल्या आत्या माजी झालेल्या विद्यमान सरपंच बाई त्यांनी इकडे या. आणि आत्ताच आपल्या सगळ्यांना माहितीसाठी आपल्या ग्रुप ग्रामपंचायतमध्ये निवडणूक झाली, सरपंच बाई अध्यक्ष झाल्या साखरूंच्या, पण आपल्या गावच्या महिला उपसरपंचमध्ये मालती रमेश पवार ह्या झालेल्या आहेत, त्यांनी इकडे या. बरं, सर्वप्रथम आपल्याला ज्यांनी योगदान दिलेले आहेत त्या योगदान दिलेल्या मंडळीची पहिली आपण माहिती देतोय. यात्रेसाठी ज्यांनी आपल्याला योगदान दिलं, सर्वांनीच योगदान दिलंय, देणगी स्वरूपात ज्यांनी योगदान दिलं त्यांची मी नावे वाचतोय. सर्वप्रथम दिनेश जगताप यांच्याकडून 505 रुपये. गौरव रुपेश कदम यांनी आपण प्रतिसिद्धी या ठिकाणी जो आपण महाप्रसाद घेतला त्याचा महाप्रसाद यांच्यामार्फत आपल्याला मिळालेला आहे. गौरव रुपेश कदम. दिलीप शंकर गोळप यांच्याकडून 500 रुपयाचं देणगी आहे. सचिन बलराम चालके यांच्याकडून 101 रुपयाची देणगी आहे. आणि सुजितभाई तांडलेकर जो आज आपल्याला संध्याकाळी जो महाप्रसाद मिळणार आहे त्याचं व्यवस्था आणि संपूर्ण यात्रेसाठी जो आपल्याला पाण्याची व्यवस्था केली बिसलरीची ती सुजितभाई यांच्या माध्यमातून आपल्याला मिळालेली आहे. संतोष गोळप यांच्याकडून 501 रुपयाची देणगी आलेली आहे. आणि सुनील तांडलेकर यांच्याकडून 501 रुपयाची देणगी आलेली आहे. आणि शशिकांत पवार यांच्याकडून 501 रुपयाची देणगी आलेली आहे. या सर्वांचा आपण टाळ्यांच्या माध्यमातून फक्त आपण आता रांजणगावला पोहोचलो. रांजणगावचा महागणपती आपण आता रांजणगावला उतरलो. इकडे बघतोय पाठीमागे बस लावले आहेत आपल्या पार्किंगला. रांजणगावला महागणपती जो अष्टविनायकामधला आठवा गणपती आहे, शेवटचा गणपती. आणि अजून दोन गणपती बाकीच आहेत आपले, तर ते पण होऊन जातील. हाच भारे रडायचाच भारे रे. हॉला पुढे हॉला पुढे ये ये चांगलं आहे, चांगली आहे बॅकग्राऊंड काढ. दाखव दाखव तिरुपती म्हटला ह्या मंदिराचा परिसर एकदम उत्तम स्वच्छ आहे. बघू शकता बाजूच्या मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाजूला पूर्ण स्वच्छता आहे. परिसर पण एकदम हे आहे, थंड वातावरणाचा आहे. आणि मोकळा परिसर आहे. गाभाऱ्याच्या बाहेर बघताय लाकडाचं काम आहे. पूर्ण गाभारा लाकडाने बनवलेला आहे. आतमध्ये दगडीचं मंदिर आहे. महागणपतीचंसुद्धा आपल्याला दर्शन झालं आहे. आता तिथे सुद्धा जास्त टाइम लागला आपल्याला. तुझं नाव बोल. हर्षिता विशाल सावंत. हर्षिता विशाल सावंत. अरे बघताय ह्या गणपतीचा चित्रीकरण केलेला आहे. नाना फडणवीस पेशव्यांच्या दरम्यान हा गणेश मंदिर बांधलेला आहे. इकडे बघताय माहितीद्वारे
पेशवे दप्तराप्रमाणे पेशवेचा मुस्तही नाना पडवणीस यांनी पुण्यातील रमणबाग येथून मंदिराकरिता दर्शन अनुदान पाठवले. नाना पडवणीस आपल्या कुटुंबासह दर्शनास आले. पेशव्यांमधल्याच कुणीतरी हा मंदिर बांधलेला आहे महागणपतीचा. माधवराव पेशव्यांनी यांनी या दगडी बांधकाम जो आहे हा माधवराव पेशव्यांनी हा गाभारा बांधले. मस्त चित्रीकरण केलेलं आहे, बघताय तुम्ही. ह्याच मंदिरात मस्तपैकी एकदम महागणपती बोलतात ना, महागणपती खरोखर महागणपतीची गणपतीसारखी त्याची बाजूचा परिसरसुद्धा आहे पूर्ण एरियामध्ये. खरं स्वरूप ह्या मंदिर मूर्तीचं असं आहे, पण ते खाली ठेवून ही मूर्ती साकारली आहे गाभाऱ्यामध्ये. मंदिराच्या बाहेर बघताय तुम्ही, मस्त गार्डन आहे इकडे. इकडे बघताय बैलगाडी आहे बनवलेलीच आहे. इकडे जिराफ आहे. मागाशी तिकडून आम्ही दर्शनाची लाईन लावली होती आणि इकडे गार्डन दिसत होता आणि आता मी गार्डनमध्ये आलो. बाहेर निघण्याचं मस्त बैलगाडी लागले दुसाचे मळे हे बघताय. ऊसाची शेती आहे इकडे. जास्त शेती ही ऊसाचीच इकडच्या साईडला, पुण्या साईडला, सातारा साईडला. ओंझर गावात पोचलोय आणि ओंझर गावामध्ये विघ्नहर गणपतीचं मंदिर आहे जो सातवा गणपती म्हणून मानला जातो. आणि हा परिसर एकदमच त्या आपल्या रांजणगावापेक्षा हा परिसर एकदम स्वच्छ स्वच्छ वाटतो. हात धुवायचा इकडून चला घेऊन या धुक्या. पहिला महाप्रसाद जेवण करायचा. इकडे बघता आमची मंडळी सर्व बसली आणि आम्ही लाईनमध्ये उभे आहोत. आणि इकडे आपण जेवढं ट्रस्ट बघितले ना जे भोजनाचे होते महाप्रसादाचे, त्या ठिकाणी म्हणजे टेबलला जोडून खुर्ची आहे. खुर्ची कोण खुर्ची पण नाही हलू शकत ना टेबल हलू शकत. मस्त व्यवस्था आणि प्रत्येकी ताट मला वाटतं 30 ते 50 रुपये ताट असतो भोजनाचा महाप्रसादाचं. इकडे बघताय सर्व बसलेत आपल्या एरियातली सर्व आपल्या गावातली. हा इकडे बघताय भक्त भवन निवास केवढा मोठा आहे. विघ्नहर गणपती देवस्थान. विघ्नेश्वर मंदिरामध्ये बघताय रस्त्यावरूनच लाईन सुरू झाले. आता आतमध्ये जिपजापवाली लाईन नाही. आतमध्ये येऊन तुम्ही बघताय परिसरात पण आतमध्ये पण लाईन आहेच. आम्हाला वाटला डायरेक्ट दर्शन आहे, पण डायरेक्ट दर्शन नाही आहे इकडे. प्रत्येक ठिकाणीसारखं आतमध्ये पण खूप मोठी लाईन आहे, पण परिसर बाकी सगळ्यांपेक्षा हा पण जास्तच चांगलाच आहे. एवढा मोठा नाही छोटा, छोटे छोटे खूप सारे उडव ना.
करतो तुमचा आवडता चॅनल ज्युनियर जयेश गोलप मध्ये. ज्युनियर गोलप मध्ये सॉरी माय मिस्टेक. आपण आता आलोय विघ्नेश्वर विघ्नेश्वर गणपती आणि विघ्नेश्वर मंदिराची जरा मी माहिती सांगतो. ओंकार बघ. हो दादा तुम्हीच एक एक राजा होता. त्या राजाला एक राजा होता. त्या राजाला तिन्ही लोकांवर राज्य करायचं होतं. हा मधीच रोख. एक राजा होता त्याचं नाव अभिनंदन होतं. त्याला तिन्ही लोकांवर राज्य करायचं होतं. पण त्यांनी त्याच्यासाठी त्यांनी यज्ञ चालू केला आणि त्या यज्ञ चालू केल्यामुळे इंद्रदेव घाबरला होता. त्याला वाटला त्याची गद्दी जाईल आणि तेव्हा एका विघ्नासूर या नावाच्या असुराला प्रकट केलं आणि त्याला सांगितलं की यज्ञाचा आणि त्याच्यामुळे त्यांनी विघ्नासूरला पाठवला आणि विघ्नासूर प्रत्येक यज्ञाचा नायनाट करायला लागला होता, प्रयत्न करत होता. तर त्याच्यामध्ये सगळ्या ऋषीमुनींनी हे करून प्रयत्न करून सुपारी निकाल के बात कर रहे. विनंती केली गणरायाला की तुम्ही याचा नाश करा. तेव्हा गणरायांनी त्यांची विनंती स्वीकार करून त्या विघ्नासूरला विघ्नासूरचा नाश करून विनाश नाही केला. विघ्नासूरला बंदी केला. विघ्नासूर म्हणाला मी तुमची विनंती बंदिस्त स्वीकार करतो पण मला याच्यातून सुटका करायचा असेल तर मला माझी एक अट आहे की मला तुमचा तो गेम बजाना पडेल. नावाने ओळखलं पाहिजे मला. तुमचा नाव आणि माझं नाव ह्या नावाने मला ओळखलं गेलं पाहिजे म्हणून विघ्नेश्वर विघ्नचा विघ्नहर हा नाव पडला या मंदिराला. विघ्न म्हणजे तो विघ्नासूर आणि हरला हा गणराय आणि तेव्हा विघ्नहर असं नाव पडलं. बोला जयेश बाबा यांचा. सदानंदाचा जयेश. मकर बघताय वरती मुकुट बघताय. आता आम्ही सगळे खरेदी करायला चालू झाले इकडे आणि इथून आता आपण जाणार आहोत ज्या गणपतीला त्या गणपतीला लेण्याद्रीला जाणार आहोत. तर त्या गणपतीला 300 पायऱ्या आहेत. 300 पायऱ्या चढायच्या म्हणून सर्वांना सांगितलं की 15-20 मिनटं इथेच काय ती खरेदी करा. तिकडे खरेदी करा भेटणार नाही. चढून उतरून डायरेक्ट बसमध्ये बसणार आणि निघणार सरळ मुंबईच्या रस्त्याला. कारण आता 300 पायऱ्या आहेत. 300 पायऱ्याला चढायला जास्त 1.5 तास लागेल. आणि विघ्नेश्वराचा तुम्हाला अर्थ समजला. विघ्नहर विघ्नाचा तो नाश करतो त्याला विघ्नहर म्हणतात. तो गणरायाचा रूप आहे विघ्नहर. त्याचं आता आपण दर्शन घेऊन निघतोय. आता शेवटचा गणराय राहिला आहे. त्याचा 300 पायऱ्या चढून आपण घेणार आहोत. हां आईस्क्रीम पाहिजे. मग पाय भिजवायला आपणच आले. मासं होत मला शिकवत. कोण गोंड्याची फुलं आता होत काय. झेंडू आहे. झेंडू बोल. केळीची बाग काय बोलायचं. शेती आहे. कांद्याची लागवड आहे.
हिरवा कांदा हे भारी आहे ना खूप पूर्ण कांद्याची शेती आहे केलेली आता हे बाय द्राक्षाची लागवड आहे द्राक्षाची लागवड आहे लेकाग्रीलाइलो अपन डोंगर है डोंगर डोंगर आपण लेणाद्री बघायला जातोय बघा लेणाद्री म्हणजे गिरिजात्मज गणेश मंदिर आहे तीनशे पायऱ्या चढायच्या आहेत जवळपास जवळपास 300 पायऱ्या चढायच्या आहेत आता आपल्याला मी अरे बाजूला हा आता जवळपास आपण पोहोचलोय वरती हे ओपे आणि इकडे बघताय सर्वजण येत आहेत वरती आमची खोका गँग वरती पहिली पोहोचले खोका गँग मधला कोण कोण वरती पोहोचला पहिला तिघाच कोण तुम्ही हा वरती कोण पोहोचलाय हळूहळू जात आहेत चला आपण नाही बसायचं चला आणि वरतून नजारा बघताय सुंदरमय दृश्य पुण्याच्या लेण्याद्रीमध्ये मधून ह्या डोंगरातून लेण्याद्रीच्या करे कपारेतून हा दृश्य तुम्ही बघताय समोरचा शेतीचा दृश्य आणि इकडे बघता आपण पोहोचलोय ह्या गणेश मंदिराचं नाव आहे गिरिजात्मज गणेश मंदिर तुम्ही बघू शकता किती सुंदर असा सुंदर असा चप्पल पाय का इथे आमचा हॉ बसलेला आहे आणि हा बघता हॉचा हाऊस तीनशे पायऱ्या तो त्याच ना मोजला नाही पण तीनशे पायऱ्या भारी पडतो चालायला म्हणून आम्ही मोजला नाही एक दमामध्ये आलो एका दमात कुठे थांबला नाही नाही कुठे नाही आणि लोक थांबत थांबत येत आहे जुनियर गोरे आपला लाईक करा सबस्क्राईब करा कुठे बघताय आपण आमचे बुवा हे त्यांचा परिवार छोटा हे वाजव बस बस इकडे बघताय आपण एवढा वरती चढून आलो आणि आता हा समोरच मंदिर आहे आपला गिरिजात्मज मंदिर हो इकडे कोण नाही मस्त कोरलेला इकडे घरटे लागले आहेत बघताय कसले रे चिमणीचे कोवता ते नाही वागल्यांचं मला वाटतं वागल्यांचं असते आणि इकडे गणपती आहे मला वाटतं मला वाटतं इथे भेटेल आपल्याला फोटो काढायला
कॅमेरा बंद करा सांगितले, इकडे पण कॅमेरा बंद करा सांगितले. इकडे बघा एवढा परिसर आहे आणि हा हा एकच आहे तो आतमध्ये लेण्यांच्या आतमध्ये म्हणजे डोंगराला पोरून हे केलेलं मंदिराचा गाभारा बनवलेला आहे. डोंगराला पोखरून मंदिराचा गाभारा बनवलेला आहे या लेण्याद्री म्हणजे गिरिजात्मजमध्ये. अष्टविनायकला आपला बघण्यातला हा सर्वात शेवटचा गणपती आहे. नाही उंच आहे आम्हाला पण नीट काढा. मला अर्धीच थांबून जरा आता तुम्ही खालचा निसर्ग बघू शकता. किती वेळा बघणार ते पब्लिक बोल किती वेळा दाखवतो. वन बी एच के रूम वन बी एच के वरती वन बी एच के फक्त आणि हा बघताय समोर हा उडी मारणार होते. सर्व बेडरूम पार्टीशन टाकू शकतो लगेच काचकन. सर आम्ही इथे उपासना करतोय तुम्ही बघू शकता. नम शिवाय ओम नम शिवाय गणपती अप्पा. अरे बोला ठीक आहे चला आता लेण्याद्रीचं दर्शन घेऊन आपण निघणार. इकडे फोटोशूट चालू आहे. फोटोशूट चालू आहे आणि इकडे पूर्ण वंड आहे. वंड खाली खोल दरी आहे. इकडे बाथरूम आहे. आम्ही निघालो लेण्याद्री वरून. इकडे बघताय उतरलो पण आम्ही 100 पायऱ्या उतरलो. आता 100 पायऱ्या उतरलो. आता 102 झाल्या. आता आपण बसमध्ये बसणार. तिथं मग जे रात्रीचं जेवण आपल्याला भेटेल. नंतर मग डायरेक्ट मुंबईला. आता आपण परतीचा प्रवास करणार आहे. तर मित्रांनो लाईक करा व्हिडिओला, शेअर करा, सबस्क्राईब पण करा आणि भेटूया पुढच्या वेळेला पुढच्या व्हिडिओमध्ये. नवीन व्हिडिओमध्ये नवीन कंटेंट घेऊन येणार आणि ही शेवटची यात्रेचा शेवटचा दिवस आणि शेवटची व्हिडिओ. तर ह्या यात्रेच्या जेवढ्या व्हिडिओ आहेत 4 व्हिडिओ आहेत म्हणजे जेजुरीपासून जेजुरीचा पर्सनल एक बनलेला आहे आणि 3 दिवसाचे अलग अलग आणि अष्टविनायकचे पूर्ण व्हिडिओ बघा. जर तुम्ही बघितला नसाल तर लिंक खाली असेल तर त्याच्यावर क्लिक करून जावा. थँक्यू. लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय, टेक केअर. आता लेण्याद्री गुफेबद्दल जो समूह दिलेला आहे जुन्नर शहरबद्दल आहे बघा. तुम्ही स्टॉप करून बघू शकता. हा हिंदीमध्ये आहे आणि हा इकडे मराठीमध्ये आहे.
यू कॅन रीड इंग्लिश देन टेक दिस. यू कॅन पॉज व्हिडिओ अँड रीड इट.